शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षासाठी दिलेली. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली चाचणीची प्लेलिस्ट ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. प्रश्न पहिला, ओ रिक्त स्थानों की पूर्ति करो. एक, घर के आंगन में बरगद का पेड़ था. तीन मार्कांसाठी तीन गाळले जागा आपल्याला ह्या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिल्या गाळले जागेचं उत्तर आहे बरगद. दुसरं, परिवर्तन प्रकृति का नियम है. दुसऱ्याचं उत्तर आहे प्रकृति. तीन, किस तरह कुल की बड़ाई काम दे. उत्तर आहे बड़ाई. ब भाग, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो. चार मार्कांसाठी चार प्रश्न या ठिकाणी विचारलेले. एक, वाचन मेला कहा लगा है. त्याचं उत्तर आहे एक बड़े खुले परिसर में वाचन मेला लगा है. दूसरा, फूल किसको रस पिलाता है. उत्तर, फूल भौरों को रस पिलाता है. तीन, बहेलिया कब ढंग सा रह गया. उत्तर, जब सभी पक्षी एक साथ जाल लेकर उड़ गए तब बहेलिया ठग सा रह गया. चार, कौन सी परियोजना गांवों में घर घर तक पहुंच गई. उत्तर, स्वच्छ ग्राम स्वस्थ ग्राम परियोजना गांवों में घर घर तक पहुंच गई है. प्रश्न दूसरा, ओ निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर वाक्यों में प्रयोग कीजिए. तीन मार्कांसाठी हा प्रश्न. एक, पंखा. त्याचा है वचन पंखे. हमारे चारों पंखे खराब हो गए है. दूसरा, अध्यापक. त्याचं वचन बदलून शब्द येतो अध्यापक गण. हमारी पाठशाला के अध्यापक गण बहुत ही होशियार है. त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा, दिन. दिनचं वचन बदललं तरी दिनच राहतं. मैं हमेशा दिन को पाठशाला जाता हूँ. ब भाग, समानार्थी शब्द लिखो. वायु हवा, मेह बादल, आबादी जनसंख्या. या पद्धतीने तीन शब्द लिहिले तर आपल्याला तीन मार्क्स मिळतील. त्यानंतर पुढचं आहे विरुद्धार्थी शब्द लिखो. दोन गुणांसाठी, एक प्यार घृणा, सुलभ दुर्लभ. या पद्धतीने आज आपण इयत्ता 7वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणीची 15 गुणांची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.